नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहोत करली मच्छीची फ्राय। मी इथे काही करली मच्छीचे पीसेस घेतलेले आहेत। इथे 6-7 पीसेस घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी कोकमचा रस घेतलेला आहे टाकायला, हळद, मिक्स मसाला, मीठ घेतलेलं आहे, इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी तांदळाचं पीठ वापरते आहे, तिथे तुम्ही रवा वापरलात तरी चालेल। इथे 2 ते 3 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत। किंचित हिंग टाकणार आहे आणि थोडं तेल, तळण्यासाठी तेल। मी इथे पॅन ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये हळद, मीठ, मसाला टाकून घेऊया। इथे मी चवीप्रमाणे मीठ आणि कोकमचा रस टाकते। छान मिक्स करून घ्यायचे। छान मिक्स करून झालेलं आहे। आपण मसाले लावतोय, तोपर्यंत आपण तेल टाकूया ह्याच्यामध्ये। तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। इथे मी मिक्स मसाला घेते 1 मोठा चमच। त्यातच मी हळद टाकते 1/2 चमच। छान मिक्स करून घ्यायचे मसाले लावून। आपण त्याच्यामध्ये कोकमाचा रस टाकलेला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स होतात ते। हे बघा, चटणीसारखं मिक्स झालेलं आहे। छान आपण तेलही टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये। तेल छान गरम झालेलं असणार। त्यात थोडंसं मी हिंग टाकते किंचित। त्यातच हे लसूणच्या पाकळ्या टाकते आहे 2-3। तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्याच्यामध्ये लसूण हे बारीक चिरून टाकलं तरी चालेल। इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि लसूणच्या पाकळ्या थोड्याशा त्याच्यामध्ये दाबल्या, प्रेस केल्या की त्याचा छान असा स्वाद मच्छीमध्ये येतो। किंवा लसूणची पेस्ट वापरली तरी चालेल, मच्छीला लावली तरी सुद्धा चालेल। मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बनवून दाखवते। आता हे आपण मसाले लावलेले पीसेस आहेत, त्याला मी तांदळाचं पीठ लावते। तुम्हाला मी मगाशी सांगितलं, इथे तुम्ही रवा वापरलात तरी चालेल किंवा मसाल्यामध्ये सुद्धा तांदळाचं पीठ मिक्स केलं तरीसुद्धा चालेल। आणि अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेऊया। अशा आपण सर्व पीसेस टाकून एका साईडने छान असे खरपूस भाजून बघूया। एका साईडने 2 ते 3 मिनटं आपण छान असे मंद आचेवरती भाजून घेतले आहेत। मस्त भाजून झालेले पहा। हे बघा, छान भाजून झाले ते एका साईडने। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण छान असं भाजून घेऊया। आपली ही मच्छी आता 10 ते 12 मिनटं आपण छान शिजवलेली आहे। सर्व बाजूंनी मस्त
तळून काढलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेते। मैत्रिणींनो, आपली करली मच्छीची फ्राय तयार आहे। ही फ्राय आपण दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो। आताच आपली करली मच्छीची फ्राय झालेली आहे। आता करली मच्छीचा रस्सा कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते। इथे मी मधले पीसेस घेतलेले आहेत आणि शेवटचे, त्याच्यामध्ये गाभोळी पण आहे, म्हणजे करली मच्छीची अंडी आहेत आणि मी अशा प्रकारचे पीसेस घेतलेले आहेत। 7-8 पीसेस घेतलेले आहेत। त्यात मी आता हे कोकम टाकते। त्यातच मी 1/2 चमचा हळद टाकते। इथे मी मिक्स मसाला घेतलेला आहे, आगरी मिक्स मसाला, तो मी 1/2 चमचा टाकते, 1/2 चमचे, आणि अगदीच 1/2 चमचा असा गरम मसाला वापरते। त्यात मी हे ओलं नारळ आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे वाटण, ते 2 ते 3 मोठे चमच त्याच्यामध्ये टाकते। हे आपण छान असं मिक्स करून घेऊया। इथे मी पॅन ठेवलंय, छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते। 1 चम्मच तेल टाकायचे। इथे मी 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या टेचून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने, आणि किंचित हिंग घेतलेलं आहे फोडणीसाठी। लसूण चांगला जाळून घ्यायचे। लसूण आपला छान ब्राउन झाले, मस्त वास येतोय। आता इथे आपण जी मच्छी मिक्स करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हे सर्व आपण ह्याच्यामध्ये आता टाकून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढा पातळ हवा असेल, तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढा पाणी टाकू शकता। आता ह्या मच्छी कढीला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते आणि छान शिजवून घेते। तुम्हाला माहिती आहे आपण ओली मच्छी ही जास्त शिजवत नाही आहे। एक मस्त उकळी काढून घेऊया। ही मच्छी कढी आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकतो, सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो। आता मी गॅस बंद करते आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती कोथिंबीरीने गार्निश करते आपली करली मच्छीची। करली मच्छीचा रस्सा आपला तयार आहे किंवा करली मच्छीचा कालवण आपला तयार आहे, मस्त असं। मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण करली मच्छीची फ्राय आणि करली मच्छीचा रस्सा भाताबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतो, दुपारच्या जेवणा किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतो, सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकतो। तर आपला करली मच्छीचा रस्सा आणि करली मच्छीची फ्राय छान अशी तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओस खाली लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.